नमस्कार मी अरविंद आरकडे सारमथ बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज वीस जून सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या ठळकगाड्यामुळे कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखित झाली आहे ऑक्सिजन पुरवठा अभावी अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला हवेतील प्राणवायूंची पर्यायी मात्रेत वृद्ध व संतुलित राखणे कामे वृक्ष संवर्धन महत्वाचेच आहे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखीन एक पाऊल पुढे टाकले असून येत्या वटपौर्णिमेपासून जिल्ह्यात एक व्यक्ती एक झाड अभियान राबवले जाणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली आहे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभागाबरोबर स्वयंसेवी संस्था विविध पदाधिकारी यांच्यासह सा लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे नगर परिषद नगरपंचायत हद्दीतील लोकसहभागातून सहा लाख सत्तर हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे येत्या वट पौर्णिमेच्या दिवशी वडाचे रोपटे लावून या अभियानाची सुरुवात होईल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद पंचायत समितीच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे नगरविकास राज्यमंत्री प्राजा तनपुरे यांनी नगर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील अभियंते कल्याण बल्लाळ यांच्यावरील कार्यवाहीला स्थगिती दिली होती स्थगितीविरोधात येथील शाकीर शेख यांनी मुंबई उच्च औरं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे न्यायालयाने या प्रकरणी राज्यमंत्री तनपुरेसह प्रधान सचिव मनपा आयुक्त व अभियंते बल्लाळ यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी सोळा जुलैला होणार आहे शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर सुनावणी झाली याचिकेकर्ते शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली व त्यांना ॲडव्होकेट अर्जुन लूक यांनी सहाय्य केले तर सरकारच्या वतीने ॲडव्होकेट व्ही एन पाटील जाधव यांनी बाजू मांडली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनपा आयुक्त व बल्लाळ यांच्यासह मंत्री तनपुरे व राज्याच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहे अवैधरित्या रेशनचे धान्य साठून त्यापासून पीठ तयार केले जात असल्याची बाब शहर पोलीस व जिल्हा पुरवठा विभागाने ओघडकीस आणली शनिवारी दुपारी दोन वेगवेगळ्या पथकाने नगर मार्केट यार्ड व केडगाव इंडस्ट्रियल परिसरात छापे टाकले मार्केट यार्ड येथील दुकानातून चारशे एकोणीस गोण्या तांदूळ व एकशे पंचवीस गोन्या गहू केडगाव येथील नर्मदा फ्लोअर मिलच्या गोदामात एकशे बत्तीस गुन्ह्या तांदूळ दोनशे सत्तेचाळीस गुन्ह्या गहू मिळाला आहे तसेच चार ट्रक दोन टेम्पो असा चाळीस लाख नव्याण्णव हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश श्रीनिवास झवार जालिंदर नवनाथ चितळे जालिंदर सुभाष जगताप संदीप कारभारी पागेरे सुरेश बबन रासकर सागर अशोक नांगरे आदिनाथ सुरेश चव्हाण भगवान हरिभाऊ छत्तीसे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्री व पीठ तयार करण्यासाठी साठा करून ठेवल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी पुरवठा विभागाला याबाबत कल्पना दिली दोन स्वतंत्र पदके तयार करून एकाच वेळी मार्केट यार्ड व केडगाव परिसरात छापे टाकण्यात आले पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून हे दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहे वडील कृषी खात्यामध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने एक तर आर्मीमध्ये दे जाऊन देशसेवा करावी आता सरकारी अधिकारी म्हणून लोकांची सेवा करावी करा यासाठी त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले मी इंजिनियर झाल्यानंतर वडिलांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा आग्रह धरला आणि मला दरम्यानच्या काळात आवड निर्माण झाली अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आज जे काही काम करतो ती सर्व प्रयत्न माझ्या वडिलांची असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात फादर डे उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेल्या तीन महिन्यात प्रथमच जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे शनिवारी तीनशे नऊ रुग्णांना कोरोना संसर्गाचे निदान झाले या यामुळे आता तीन हजार शेहेचाळीस रुग्णोपचार सुरू आहेत दरम्यान पाचशे अठ्याहत्तर रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे शहाण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतके झाले आहेत कोरोनामुळे पन्नास रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आतापर्यंत पाच हजार पाचशे ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळगड्यामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार